subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. नवी मुंबई मनसेच्या कार्यकर्त्यांनी नेरूळ वीज कार्यालयाची तोडफोड केली आहे. लॉकडाऊन नंतर आलेली वाढीव वीज बिलं नागरिकांनी न भरल्यानं वीज विभागाकडून कनेक्शन कापण्याचं काम सुरू आहे. यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांनी एमएसडीसीएलच्या नेरूळ कार्यालयात रोष व्यक्त करत तोडफोड केली आहे. कार्यकर्त्यांना नेरूळ पोलिसांनी ताब्यात घेतलंय. दरम्यान नागरिकांचे वीजचे कनेक्शन कापण्यास वीज विभागाने सुरुवात केल्यानं मनसे कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करत हे कृत्य केलंय. परत आहे ना आवाज पुढे सरी फिता भुईरांचा रिपोर्ट नेरूळ. सबस्क्राइब टू आवाज टुडे. क्लिक ऑन द बेल आयकन फॉर लेटेस्ट नॅशनल अँड इंटरनॅशनल बझिंग न्यूज.